कैलासवासी सौ पार्वती अक्का इंगोले यांच्या 17व्या पुण्यस्मरण आणि दिनांक 17 जुलै पासून राघवेंद्र हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी आणि आयसीयू येथे बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात येत आहे. त्यानिमित्त विजापूर रोड येथील सुप्रसिद्ध हॉस्पिटल डॉक्टर उद्धव बाबूराव इंगोले संचलित राघवेंद्र मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे 4 दिवसीय तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. दिनांक 17 जुलै रोजी कॅन्सर तज्ज्ञांकडून सर्व कॅन्सरवरील उपचारावर मोफत तपासणी, दिनांक 18 जुलै रोजी पोटाचे विकार तज्ञांकडून पोटावरील उपचारावर आणि सर्व रोग रुग्णांवरती मोफत तपासणी, दिनांक 19 जुलै रोजी स्त्रीरोग तज्ञ आणि बालरोग तज्ञांकडून मोफत तपासणी आणि दिनांक 20 जुलै रोजी हाडांचे आणि मेंदूच्या तज्ञांकडून मोफत तपासणी, दिनांक 20 जुलै रोजी हाडांचे आणि मेंदू तज्ञांकडून मोफत तपासणी आणि 4ही दिवस दंत तज्ञांकडून मोफत तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. तसेच लॅबोरेटरी एक्सरे ECG वर 40%, IPD वर 30% आणि सर्व प्रकारच्या सर्जरीवर सूट मिळणार आहे. तरी सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन राजेंद्र हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर उद्धव बापूराव इंगोले यांनी प्राईम महाराष्ट्रशी बोलताना सांगितलं. नमस्कार, मी डॉक्टर उद्धव बापूराव इंगोले, माझे मातोश्री कैलासवासी सौ बापूर पार्वती बापूराव इंगोले यांच्या 17व्या पुण्यतिथी निमित्त डॉक्टर उद्धव बापूराव इंगोले संचलित राघवेंद्र हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी अँड ICU केअर सेंटर विजापूर रोड सोलापूर येथे आम्ही नव्याने बाह्य रुग्ण विभाग 17/7/2022 पासून सुरू करत आहोत. त्यानिमित्तानं आम्ही 17, 18, 19, 20 जुलै 2022 रोजी फ्री हेल्थ चेकअप कॅम्प आयोजित केलेला आहे. त्या फ्री हेल्थ चेकअप कॅम्पमध्ये डॉक्टर राजेश वरकर म्हणून MD रेडिओथेरपी कॅन्सर स्पेशलिस्ट यांचं कॅम्प 17/7/2022 रोजी आहे. गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजिस्ट डॉक्टर गुरुप्रसाद पडसलगी सर MBBS DNB मेडिसिन DNB गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी, जनरल मेडिसिन वैभव लादे, डॉक्टर वैभव लादे MBBS MD जनरल मेडिसिन, डॉक्टर किशोर गायकवाड MD मेडिसिन, डॉक्टर दिनेश क्षीरसागर MBBS DNB मेडिसिन, हे 18/7/2022 रोजी यांचं आहे. आणि जनरल सर्जन डॉक्टर संचित खरे MBBS MS जनरल सर्जन, तसेच रोहन खैराटकर सर MBBS MS जनरल सर्जन हे उपस्थित राहणार आहे. तसेच दिनांक 19/7/2022 रोजी गायनेकोलॉजी आणि पिडॅट्रिक्स या दोन यांचं शिबिर कॅम्प आयोजित करण्यात आलं आहे. गायनेकोलॉजीसाठी डॉक्टर प्रदीप जाधवर MBBS MS गायनेकॉप्स, डॉक्टर श्वेता कल्लूरकर मॅडम MBBS MS गायनेकॉप्स व वैद्यत्व निवारण तज्ज्ञ आहेत. तसेच डॉक्टर कर्मजीत डोंगरे सर MBBS MS गायनेकॉप्स आहेत. तसेच त्याच दिवशी पिडॅट्रिक्समध्ये डॉक्टर तेजेश काळे MBBS DCH पिडॅट्रिशियन आहेत आणि विशाल घत्तरगी सर डॉक्टर MBBS MS जनरल सर्जन MCH पिडॅट्रिक सर्जन फेलोशिप इन पिडॅट्रिक युरॉलॉजी यांचं तुम्हाला मार्गदर्शन आणि उपलब्ध आहे. तसेच दिनांक 20/7/2022 रोजी ऑर्थोपेडिक्समध्ये डॉक्टर सौरभ अग्रवाल MBBS MS आर्थो, डॉक्टर निखिल श्रीराम MBBS DNB आर्थो, तसेच न्यूरोलॉजी 20/7/2022 रोजी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शुभदा खंदारे मॅडम MBBS MD मेडिसिन DM न्यूरो गोल्ड मेडलिस्ट यांच्याकडून आपल्या कॅम्पमध्ये सहकार्य आहे. तसेच डेंटल सर्जरी आणि मेडिसिन विभागासाठी डॉक्टर सुजाता काळे मॅडम यांनी एव्हरी डे म्हणजे 4ही दिवस मॉर्निंग 10 AM to 4 AM पर्यंत आपल्या कॅम्पमध्ये उपलब्ध असतील. आमच्या कॅम्पमध्ये येणाऱ्या सर्व रुग्णांना 40% आम्ही प्रत्येक मोठ्यात मोठ्या तसेच क्रिटिकल तपासणी लॅबसाठी आम्ही डिस्काउंट देणार आहोत. एक्सरे ECG आणि याच्यावर पण आम्ही कन्सेशनमध्ये करणार आहोत. जो पेशंट हा राघवेंद्र हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी ICU केअर सेंटरमध्ये ह्या 4 दिवसाच्या कॅम्पमधून कागद कुठलाही त्यांची तपासणी केल्यानंतर जो पेशंट इनडोअर होईल आमच्या हॉस्पिटलमार्फत त्यांना टोटल बिलाच्या 30% कन्सेशन बिल हे दिलं जाईल. फक्त त्या पेशंटने त्या नाव नोंदणी त्यांची आवश्यक आहे.
तरी आपल्या भागातील जवळजवळ म्हणजे समजा हातूर टाकळी बरूर मंद्रूप भंडारकवटा निंबर्गी शेजारचे कंदलगाव किंवा सोरेगाव ह्या भागातून येणाऱ्या तसेच जोळजुळे सोलापूर मधील सैपूल आयटीआय रामवाडी ह्या भागातील लोकांनी आमच्यावर खूप विश्वास टाकून प्रत्येकाने आम्हाला वेळोवेळी मागणी केली की तुमच्या हॉस्पिटलला एक चांगली ओपीडी चालू ठेवा तर आमचे सर्व कन्सल्टंट आणि मोठे डॉक्टर म्हणजे फिजिशियन लोक कन्सल्टंट सर्जन गायनेकोलॉजिस्ट आमच्या राघवेंद्र हॉस्पिटल मल्टी स्पेशालिटी आणि आयसीयू केअर कडून सर्व ऑन्कॉलॉजी डिपार्टमेंट जनरल मेडिसिन गॅस्ट्रोएंटरोलॉजी जनरल सर्जरी गायनेकोलॉजी पिडियाट्रिक्स ऑर्थोपेडिक्स आणि न्यूरोलॉजी डेंटिस्ट हे सर्व डिपार्टमेंट्स आम्ही च्या ओपीडी 17/7/2022 पासून रेग्युलर मध्ये राघवेंद्र हॉस्पिटल मध्ये सुरू करीत आहोत तरी याचा लाभ सर्वांनी घ्यावा जय महाराष्ट्र नमस्कार।